केला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती. तर भावनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावनो, एकदम कडक विषयाआड व्हिडिओ झालेला आहे. कारण तो आपण बीटसिंग फेड वरती बनवलेला भावनो, आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भावनो. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड ई पिक हवे असेल तर तुम्ही भावनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला भावनो पिन्ड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड ई पिकची लिंक भेटून जाईल, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच भावनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावनो, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावनो सुरुवातीला भावनो सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. कारण भावनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच भावनो, आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, आणि वेबसाईटची लिंक आपण भावनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचीही लिंक भावनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, तर चला भावनो, आजचा जो काही व्हिडिओ ट्रेनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला सुरुवात करूया. ये सोच के दिल मेरा जूम से धड़कता है, किसी और की जब देखूं मेरा चांद चमकता है. हम डूब गए जाना आंखों के पानी में, जाने वो कैसे लोग जिनको किनारा मिला. बेदर्दी से प्यार का, बेदर्दी से प्यार का. वेल डन, वेल वेल डन. I got broads in Atlanta, she's a Dolly in the family, credit cards in the scammers, hitting the licks in the bank, legacies. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल, आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत भावांनो. तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, आणि भावनं आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते आपण सुरुवातीला ॲड करणार आहे भावांनो. तर त्यासाठी भावनं इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणि ऑडिओवरती जाऊन व्ह्यू वॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते भावनं फक्त इथून ॲड करून घ्यायचं आहे. भावनं ऑडिओ सॉंग ॲड केल्यानंतर ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती भावनं इथून डिलीट करून घ्यायची आहे, आणि लेअर डिलीट केल्यानंतर आता आपण एक ओव्हरलेचं व्हिडिओ ॲड करणार आहे. तर त्यासाठी भावनं प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणि मीडियावरती जाऊन आपला जो भावनं मटेरियलचा फोल्डर आहे तो भावनं इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर इथून व्ह्यूवॉलवरती जाऊन हा जो भावनं ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला भावनं मटेरियलमध्ये भेटून जाईल, आणि ऑल मटेरियल तुम्हाला भावनं आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही भावनं सगळं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला हा ओव्हरलेचा व्हिडिओसुद्धा भावनं भेटून जाईल. तो व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर भावनं इथून ॲड करून घ्यायचा आहे, आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचा आहे, आणि राहिलेला जो व्हिडिओ आहे तो भावनं इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचा भावनं, आणि प्लसवरती क्लिक केल्यानंतर भावनं मीडियावरती क्लिक करायचं आहे, आणि व्ह्यूवॉलवरती जाऊन ही जी PNG आहे ती सुद्धा भावनं तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल. ती इथून ॲड करायची आहे. PNG ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन या PNGची साईज थोडीशी कमी करून घ्यायची भावनो, आणि इथे अशी PNG बरोबर सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर भावनं फर्स्ट बीटपर्यंत ती PNG खेचून घ्यायची आहे. तर भावनो एवढं सगळं केल्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहे. तर भावनं इथून प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणि मीडियावरती जाऊन भावनं इमेज सिलेक्ट करायची आहे, आणि ती भावनं इथून ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे, आणि राहिलेली जी इमेज आहे ती भावनं इथून ट्रिम करून घ्यायची आहे. पुढची इमेज भावनं आपण त्याच प्रकारे ॲड करून घेणार आहे. तर भावनो दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस तुम्ही अशाच प्रकारे ॲड करायचे आहेत. भावनं मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो, अशा प्रकारे आपण दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता भावनो. तर भावनं अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा दोन बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत भावनो. आणि इमेजेस ॲड केल्यानंतर आता आपण भावनं फर्स्ट बीटवरती यायचं आहे. तर इथून आता मी फर्स्ट बीटवरती येतो भावनो, आणि फर्स्ट बीटवरती आल्यानंतर भावनं प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणि भावनं इथून मीडियावरती जाऊन भावनं इथून आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो भावनं इथून सिलेक्ट करायचा आहे, आणि आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन थ्री नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या लोगोची भावनं साईज थोडीशी कमी करून घ्यायची आहे. एवढी अशी भावनं साईज ठेवायची आहे, आणि भावनं फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून भावनं इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो भावनं खेचून घ्यायचा आहे.
इथपर्यंत भावांना आपण लोगो खेचून घेऊया आणि त्यानंतर भावांनो इथून फर्स्ट बीडवरती यायचं आहे आणि फर्स्ट बीडवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून भावांनो मीडियावरती जाऊन आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि तिथून व्ह्यूवॉलवरती जाऊन हा जो भावांनो तुम्हाला पार्टिकलचा मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो भावांनी इथून ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लिडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. भावांनो स्क्रीन केल्यानंतर भावांनो थोडंसं आपण लास्टच्या बीटवरती येऊया. तर इथे तुम्ही बघू शकता की भावांनो आपली लास्टची बीट आहे. तर भावांनो इथून पुढचा जो राहिलेला व्हिडिओ आहे तो भावांनो फक्त इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इम्पोर्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर हे भावांनो इथून इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावांनो इथून सुरुवातीला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपला जो बीट मार्क प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावांनो इथून आता आपण फर्स्ट बीडवर देऊया. तर भावांनो फर्स्ट बीडवरती आल्यानंतर भावांनो आपण इथल्या काही इमेजेसला आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करणार आहे. तर भावांनो इथून सुरुवातीच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेसला भावांनो आपण इफेक्ट नंबर 1 जो आहे तो पेस्ट करायचा. भावांनो तो कुठपर्यंत सांगतो भावांनो, तर भावांनो इथपर्यंत इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता 5.23 सेकंदाची बीट आहे आणि ही जी इमेज आहे ती थोडीशी मोठी आहे. तर भावांनो इथपर्यंत जो इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 1 तो पेस्ट करायचा. भावांनो इथून तुम्हाला पुन्हा लहान लहान इमेजेस सुरू दिसतील. तर इथल्या मोठ्या इमेजपर्यंत भावांनो इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. इथपर्यंत भावांनो इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर भावांनो आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचा आहे आणि हा जो इफेक्ट नंबर 2 आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. भावांनो इथून इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती येऊया आपण. आणि बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावांनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे. तर भावांनो इथे आपण इफेक्ट नंबर 1 दिलेला आहे. तर भावांनो इथून लहान लहान जे इमेजेस आहेत त्या इमेजेसला भावांनो आता आपण इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करून घेणार आहे. तर भावांनो मी ज्या प्रकारे करतोय त्याचप्रकारे भावांनो तुम्ही सुद्धा इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो इथल्या जे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. तो कुठपर्यंत सांगतो भावांनो, तर या ज्या लहान लहान इमेजेस आहेत त्या लहान लहान इमेजेसला आपण सुरुवातीला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करून घेऊया. त्यानंतर भावांनो ही एक मोठी इमेज तुम्हाला दिसून जाईल. त्या मोठ्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एवढ्या फक्त एका मोठ्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या लहानच आहेत भावांनो, ते तुम्हाला समजूनच जाईल. फक्त ही मोठी फक्त भावांनो लक्षात ठेवा, इथे आपण इफेक्ट नंबर 2 पेस्ट केलेला आहे. त्यानंतर भावांनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे. इथून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा भावांनो एक मोठी एकदम इमेज दिसेल. मी थोडंसं झूम कमी करतो भावांनो. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मोठी इमेज आहे. त्यानंतर भावांनो इथल्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेसला भावांनो आपण इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करून घेणार आहे. तो कुठपर्यंत ते सुद्धा सांगतो भावांनो तुम्हाला. आपण आधी सुरुवातीला या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेसला आपण इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करून घेऊया. इथपर्यंत भावांनो इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. आणि इथे सुद्धा भावांनो ही जी मोठी इमेज आहे त्या मोठ्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. आणि इथून पुढच्या इमेजला आपण दुसरा इफेक्ट लावणार आहे. तर भावांनो इथपर्यंत इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर भावांनो आपला जो शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचा आहे. आणि हा जो लास्टचा इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 3 तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं भावांनो. आणि त्यानंतर भावांनो आता जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपण इफेक्ट नंबर 3 पेस्ट करून घेणार आहे. तर भावांनो इथल्या आता जेवढ्या इमेजेस राहत आहेत इथून पुढच्या आणि भावांनो मध्ये आपण इफेक्ट नंबर 2 दिला आहे त्या इमेजेस सोडून जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपण इफेक्ट नंबर 3 पेस्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हीही अशाच प्रकारे इफेक्ट नंबर 3 पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 3 पेस्ट केल्यानंतर भावांनो आपला व्हिडिओ काय अशा प्रकारे होतोय. व्हिडिओ एकदम कडक आणि भावांनो जबरदस्त होतोय. विषयाआड व्हिडिओ झालेला आहे भावांनो. आता आपण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. तर इथून भावांनो असं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून भावांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला भावांनो आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे. तुम्ही तिथून ऑल मटेरियल भावांनो डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ एकदम कडक आणि विषयाआड व्हिडिओ झालेला आहे भावांनो. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटसुद्धा करा भावांनो व्हिडिओला, आणि त्यानंतर भावांनो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे. तर भावांनो चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.